शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये सध्या कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य विभागातर्फे गावागावांमध्ये अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर म्हणजेच कोरोना विरोधी चाचण्या मोफत स्वरूपात घेतल्या जात असून आपले गाव हे कोरोनामुक्त कसे होईल यासाठी ग्रामपंचायत प्रशासन काम करीत आहे. बालमटाकळे ग्रामपंचायतचे सरपंच कौशल्या कवडे, उपसरपंच तुषार वैद, ग्रामसेवक मस्के, तलाठी बाबासाहेब अंधारे आणि प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी संदीप घुले, ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर दीपक परदेसी, डॉक्टर अरुण भिसे हे गाव कोरोना मुक्त कसे होईल यासाठी धडपडत असून शासनाच्या माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत गावामध्ये फवारणी करून गावातील रोगराई कशा प्रकारे हटवली जाईल यासाठी ते तत्परतेने काम करीत आहेत. शेवगाव तालुक्यामध्ये आरोग्य विभागातर्फे मोफत तपासणी केली जात आहे. ही योजना शासनामार्फत मोफत स्वरूपात असल्याने या योजनेचा सर्वांनी लाभ घेण्याचं आवाहनही अंधारे भाऊसाहेब यांनी केलं आहे. ऐका, आज आपल्या गावामध्ये बालमटाकळे मंदिरासमोर म्हणजे मारुतीच्या मंदिरामध्ये आरोग्य विभागातर्फे रॅट म्हणजे अँटीजेन टेस्ट व आरटीपीसीआर म्हणजे घशातील स्राव घेऊन कोरोनाविरोधीची जी चाचणी आहे या दोन्ही टेस्ट करण्यात येत आहेत. तरी आपण ही ह्या संधीचा फायदा घ्यावा. ही टेस्ट मोफत आहे, आरोग्य विभागातर्फे ही टेस्ट विनामूल्य आहे. तरी आपण या संधीचा फायदा घ्यावा व आपलं गाव कोरोनामुक्त कसं होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहेत. आपल्या गावातील कुणी बाधित कुटुंबातील व्यक्ती असतील, त्यांच्या संपर्कातील घरातील व्यक्ती असतील, त्यांच्या संपर्कातील व्यक्ती असतील किंवा कोणाला कोरोनासंबंधी थोडाही डाऊट असेल, त्यांनी आपल्या टेस्ट करून घ्यायचे आहे. आपल्या गावामध्ये माझे कुटुंब माझी जबाबदारी हा कार्यक्रम झालेला आहे. त्यानुसार ज्या व्यक्ती असतील त्या संबंधितांनी सर्वांनी आपल्या टेस्ट करून घ्यायचे आहेत. सदर टेस्ट ही विनामूल्य आहे. फक्त आपलं नाव सांगावं लागतं, वय सांगायचं आणि मोबाईल नंबर हा सांगावा लागतो. रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणजे रॅट टेस्टचा रिपोर्ट आपल्याला 10-15 मिनिटांनंतर लगेच भेटतो. रॅपिड अँटीजेन टेस्ट आरटीपीसीआर असेल तर तिचा टेस्ट आपल्याला 26 तासानंतर आपल्या स्वतःच्या मोबाईलवर तो मेसेज येईल, पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. तर सदर टेस्ट केल्यानं आपल्या गावासंबंधी म्हणजे जर कुणी पॉझिटिव्ह व्यक्ती असेल तर ती किंवा त्याच्या संबंधित आलेल्या व्यक्ती ज्या असतील त्याची लवकरात लवकर ट्रीटमेंट घेता येते असं पाहण्यात आलेलं आहे. पहिल्या 3-4 दिवसामध्ये जर ट्रीटमेंट घेतल्या तर फक्त गोळ्या खाऊन आपल्याकडे जे कोविड सेंटर्स आहेत, केदारशेर कोविड सेंटर असेल किंवा ग्रामीण रुग्णालय बोधेगाव येथील कोविड सेंटर असेल, तर इथं आपल्याला उपचार घेता येतात, तेही विनामूल्य आहेत. म्हणून आपण सर्वांनी या संधीचा फायदा घ्यायचा आहे व आपलं गाव कोरोनामुक्त कसं होईल यासाठी सर्वांनी सहकार्य करायचं आहे. यात घाबरण्यासारखं काहीही नाही आहे, कारण हीच टेस्ट बाहेर जर आपल्या डॉक्टरांनी सांगितली तर 1200 ते 1400 रुपये लागतात आणि आपल्याला म्हणजे जाऊन डॉक्टरकडे इकडं जा तिकडं जा हे करण्यापेक्षा आपल्या घरासमोर ती टेस्ट उपलब्ध आहे. तरी आपण सर्वांनी त्याचा फायदा घ्यायचा आहे. सर्वांना जयप्रकाश बागडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, शेवगाव.